वेलकम टू शीतस रेसिपी। आज आपण साबुदाण्याचे पापड, तेही अगदी मस्त तळल्यावरती अगदी खुसखुशीत होतात, तोंडात टाकताच विरघळतात इतके मस्त हे पापड होतात। आणि हे पापड विशेष म्हणजे पीठ अजिबात शिजून न घेता केलेले आहेत, त्यामुळे हे पापड नक्की करून बघा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे पापड कसे बनवले ते कळेल। चला तर मग हे मस्त असे साबुदाण्याचे उपवासाचे पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी आता आपण पाहूया। आता इथं मी 2 ते 3 तास छान असा साबुदाणा भिजून घेतलेला आहे। भिजवलेल्या साबुदाण्याचंच मी इथं माप घेतलेलं आहे, तो एक मोठी वाटी भरून घेतलेला आहे। त्याच वाटीच्या सहाय्यानं आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे, म्हणजे भिजवलेला साबुदाणा 1 वाटी आणि त्याच वाटीनं 3 वाटी पाणी। या प्रमाणात पाणी आणि साबुदाणा घ्या, तुमचे पापड अगदी मस्तच होतात। त्याच पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे। उकळलेली प्रोसेस दाखवली नाही आहे, पण पाणी अगदी कळकळ असं उकळून घेतलेलं आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण जो भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे तो टाकायचा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि पूर्ण रात्रभर आपल्याला याला झाकून भिजत ठेवायचं आहे। ही प्रोसेस मी रात्री केलेली आहे आणि 8 ते 9 तास या साबुदाण्याला छान असं भिजून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर बघू शकता तुम्ही, साबुदाणा अगदी छान यामध्ये एकजीव झालेला आहे, मस्त असा अजून भिजलेला आहे आणि प्रमाणही अगदी पाण्याचं बरोबर झालेलं आहे। आता ह्या साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। तुमचं जर हे मिश्रण घट्ट झालं तर पुन्हा यामध्ये तुम्ही उकळलेलं पाणी टाकू शकता आणि आपल्याला पापड्या टाकण्यासाठी जेवढं असं पीठ पातळसर लागतं तेवढं तुम्ही हे करू शकता। मात्र उकळतं पाणी यामध्ये टाकलं तरी हरकत नाही आणि चवही घेऊन बघू शकता की मीठ कमी जास्त असेल तर पुन्हा वरून हे मीठ टाकू शकता। आता वाटलेलं हे जे मिश्रण आहे हे एकदा प्लॅस्टिकच्या कागदावरती मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण पापड्या टाकून घ्यायच्या। मी अगदी छोट्या छोट्या वेपर्सच्या साईजच्या पापड्या इथं टाकून घेतलेल्या आहे, तुम्ही मोठ्याही आकाराच्या पापड तुम्ही इथं टाकू शकता। आता हे आपल्याला 2 ते 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत। अगदी पांढरे शुभ्र मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।